टेंबूच श्रेय कोणाच? आता आमचे मित्र म्हणतात की टेंबू बद्दल वर्गणी काढली. वर्गणी गेली गेली कुठं ती वर्गणी काढली म्हणताय? वर्गणी आहे कुठं? दाखवा कुठं वर्गणी केली, कोणाला दिली? अनिल भाऊ बाबरला राजेंद्र अण्णानं गेले 3 वेळा पाठिंबा दिला. या मुद्द्यावर राजेंद्रना देशमुख आटपाडी तालुक्यातून या खानापूर आटपाडी खानापूर हिसापूर सर्कलमधून राजेंद्रना हे विजय होते. वैभव पाटील तालुक्यातून कमीत कमी 15,000 मतांनी लीड झाला. राजेंद्रना अपक्ष आहेत आणि ते दोघांपैकी कुणाची तरी एकाची मत खाणार नाही. दोन्ही पार्टी दोन्ही पार्टीची मत खाणार असं काय नाही. दोन्ही पार्टीची मत खाणार. आम्ही भीमा खोऱ्यात का कृष्णा खोऱ्यात हीच आमच्या तालुक्यातल्या पुढाऱ्यासने जो ज्या वेळेला प्रतिनिधित्व करत होते. आम्ही भीमा खोऱ्यात का कृष्णा खोऱ्यात हेच आम्हाला माहित नव्हतं. स्वर्गीय आर आबाद हे एक वेळ मुंबईला आमच्या आंदोलनाच्या स्टेजवर आले होते. पण अनिल भाऊ कधीही टेंबू योजनेवर आमच्या आंदोलनात कधी ते सहकार्य झालेले नाही. टेंबूसाठी त्यांनी योगदान म्हणू नये कारण सगळ्या तालुक्याला माहित आहे कुणी आणले पाणी, कुणी योगदान दिले. भाऊना अख्खं आयुष्य टेंबूसाठी खर्च पाडले. टेंबू आलो हे आता मिरवा लागले. टेंबू आलं मग काय आंघोळी करत बसायचं का? बाकीचं उद्योगधंदा कुठं आहे? MIDC नाही. टेंबू हा काय फक्त प्रश्न सुटला असा विषय नाही. टेंबू काय युवा पोरांनी काय कामाला लागलं पाहिजे नाही. आता काल उदय संबंध आले खानापूरला. त्यांनी सांगितलं आता MIDC देतो. अरे तुम्ही 10 वर्ष तुम्ही सत्तेत होता तवा कुठं गेली MIDC? यांचेच राजीनामा 2014 साली भाजपमध्ये. जेव्हा 2014 अगोदर ते राष्ट्रवादीत होते. त्या राष्ट्रवादी मधून पण असेच रात्री जे भाजपमध्ये गेले आणि त्याच पद्धतीने ते भाजपमधून राष्ट्रवादीत आले. हिसापूर सर्कल ज्याला लीड देईल तोच आमदार होणार. आटपाडी तालुक्यात पडळकर साहेब जो निर्णय घेईल तोच आमदार आटपाडी खानापूर. हिसापूर सर्कल 45,000 मताची बत्ती तिथं. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. 300 प्रकारच्या पैठणी, 1,000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 वारी रेडीमेड पैठणी साड्या यासह आकर्षक व्हरायटी. मग वाट कसली बघताय? त्वरा करा. फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. प्रेक्षको नमस्कार, मी विक्रांत पाटील, आपण पाहताय वजरदारी न्यूज. सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजू लागलंय. महाराष्ट्रामध्ये अत्यंत संवेदनशील समजले जाणारे जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकीच एक विधानसभा मतदारसंघ अर्थातच खानापूर आटपाडी हा विधानसभा मतदारसंघ. आपण सध्या आटपाडी तालुक्यातल्या बनपूर या गावामध्ये आहे. या गावामध्ये डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात या गावामध्ये चालतो. शिवाय तालुक्याची राजधानी म्हणून सुद्धा हे गाव ओळखलं जाते. गदी माडगुळकरांचा हा तालुका ओळखला जातो. व्यंकटेश माडगुळकरांचा हा तालुका या ठिकाणी ओळखला जातो. सध्या आपण ज्या गावामध्ये राजेंद्र अण्णा देशमुख जे अपक्ष उमेदवार आहेत ते याच गावामधून खरं तर येतात. या विधानसभा मतदारसंघामध्ये एका बाजूला धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन उभे आहेत सुहास बाबर, दुसऱ्या बाजूला शरदचंद्र पवार गटातून तुतारी या चिन्हावरती वैभव पाटील आणि स्वतः राजेंद्र अण्णा देशमुख हे रिक्षा हे निवडणूक चिन्ह ते अपक्ष या ठिकाणी उभ्यात. आपल्या सोबत बनपुरी गावातले तिन्ही गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. सुरुवातीला आपण जातोय सत्ताधारी गटाकडे.
मला सांगा सध्या विधानसभा निवडणूक या ठिकाणी चालू आहे, कोणाचं वातावरण आहे? सुहास भैया बाबर राजेंद्रांना देशमुख इकडे वैभव दादा पाटील यांचं वातावरण सुहास भैया बाबर बोल ना ते सरळ बिल्लाच दाखवत आहेत आपणाला, सांगायची काही गरज नाही, म्हणतात की सुहास बाबर यांचं वातावरण आहे. तुम्ही बिल्लाच लावून आलाय, बऱ्याच वातावरण राजेंद्रांचं वातावरण एक नंबर. मला सांगा विधानसभेची निवडणूक या मतदारसंघामध्ये कुठल्या मुद्द्यावर होईल, असा कुठला कळीचा मुद्दा आहे की या मुद्द्यावरती मतदार मतदान करतील? या मतदारसंघामध्ये प्रत्येक जमीनमध्ये पोचलेलं पाणी आणि झालेल्या सुख सुविधा विकास कामावर ही निवडणूक सुहास भैया बाबर जिंकतील यात काय वाद नाही. म्हणजे पाण्याच्या मुद्द्यावर इलेक्शन होईल? पाण्याच्या मुद्द्यावर. कुठल्या मुद्द्यावर इलेक्शन होईल? तसं टेम्बो ज्या वेळेला अपक्ष आमदार राजेंद्रनाथ देशमुख उभा राहिले त्यावेळेला बीजेपीचं सरकार आलं आणि ह्या सांगली जिल्ह्यामधून 5 अपक्ष आमदार निवडून गेले आणि त्यांनी मनोहर जोशी यांना पाठिंबा दिला आणि अण्णांना खऱ्या अर्थानं तो टेम्बोला चालना दिली. टेम्बो हे पाण्यावर राजकारण होणार नाही. ज्या वेळेला 95 ज्या वेळेला अण्णांनी आटपाडीमध्ये रोखा कर्ज काढून जे शासनाला पैसा वाकून दिला ह्या विषयावरच इलेक्शन होईल. टेम्बूचं श्रेय कोणाचं? तसं टेम्बूचं श्रेय म्हणा गेलं तर अनिल भाऊंच, त्याबद्दल काय दुमत नाही. आता आमचे मित्र म्हणतात की टेम्बू बद्दल वर्गणी काढली, वर्गणी गेली कुठे ती वर्गणी काढली म्हणताय? वर्गणी आहे कुठं? दाखवा कुठे वर्गणी केली, कोणाला दिली, काय दिली? अर्थात तिन्ही गटांचं एकमत असं आहे की पाणी हा इथला कळीचा विषय, पाण्याच्या मुद्द्यावरच या ठिकाणी इलेक्शन होणार आहे. सहानुभूतीचं वातावरण सुहास बाबर यांच्या बाजून आणि त्याच्यामुळं त्यांचं पारडं जड आहे अशी चर्चा आहे. सहानुभूतीचं वातावरण आहे असं म्हणता येणार नाही, कारण जे सहानुभूती आहे पण जे अनिल भाऊ बाबरनी जो विकास कामाचा डोंगर केलाय तो विकास कामाचा डोंगर लोक विसरलेली नाहीत आणि त्या निव्वळ विकास कामाच्या बळावर सुहास बाबर यांचं पारडं जड आहे. म्हणजे सहानुभूतीवर मतदान नाही होणार? सहानुभूतीवर मतदान होणार नाही, विकास कामाला लोक प्राधान्य देणार. काय काय म्हणणं आहे तुमचं याच मुद्दे? अनिल भाऊ बाबरला राजेंद्र अण्णांना गेले 3 वेळा पाठिंबा दिला या मुद्द्यावर. राजेंद्रनाथ देशमुख आटपाडी तालुक्यातून या खानापूर आटपाडी खानापूर हिसापूर सर्कल मधून राजेंद्रांना हे विजय होते. पण अण्णा सध्या अपक्ष आहेत. हो, अपक्ष दोन्ही प्रस्थापित पक्ष आहेत. हो, प्रस्थापितांच्या विरोधातच ते उभा आहेत सध्या. का उभा आहेत? कारण त्यांनी दोन वेळा सदाभाऊन आमदार केलं, 3 वेळा अनिल भाऊन आमदार केलं, 1 वेळ तरी अण्णांना खानापूर वाल्यांनी पाठिंबा द्यावा ना. असं त्यांनी काय काम केलं की टेम्बू जी तुम्ही म्हणताय टेम्बूला खरी अर्थ कधी चालना लागली आणि टेम्बूचं पाणी आलं ज्यावेळेस पृथ्वीराज कराडचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला होते आणि प्रतीक पाटील खासदार होते त्यावेळेला खरी पहिलं जर टेम्बोचं बटन दाबलं असेल तर सदाभाऊ आमदार होते त्यावेळेला दाबलो आणि खरी चालना राजेंद्रांना आमदार होते अपक्ष त्यावेळेला खरी टेम्बो ही उघडकीस आली. हे फक्त आता टेम्बो म्हणायचं आहे, कारण टेम्बो म्हणता याचा अर्थ असा आहे की तुम्ही टेम्बो म्हणून तुम्ही किती वेळा आमदार होणार? तर टेम्बोचा आता विषय संपलाय, पाणी 2014 आलंय. टेम्बो सोडून दुसरा कुठलाच मुद्दा नाही या मतदारसंघात? टेम्बो सोडून बरेच कामं झालेली आहे. टेम्बूचा मुख्य प्रामुख्याने झालेलाच आहे. दुसरे या तालुक्यातले रस्ते तालुक्यापासून 10 मिनिटात रस्ते तालुक्यातील कुठल्याही ठिकाणाहून तालुक्यात पोहोचते अशा उत्तम दर्जाचे रस्ते झाले. त्याचबरोबर प्राथमिक रुग्णालय झालेले आहे, उपरुग्णालय झालेलं आहे. त्याचबरोबर कला क्षेत्रात सांगायचं झालं तर 13 कोटी रुपयाचे नाट्यगृह झाले, भरपूर विकास कामं झालीत. पाण्याबरोबर हा सुद्धा आलेख विकास कामाचा भरपूर मोठा आहे आणि निव्वळ विकास कामाच्या जोरावर सुहास भैया 100% आमदार होणार आहेत याच्यात काडी मात्र शंका नाही. सगळे मुद्दे घेऊन प्रचारात आहेत. मला सांगा वैभव पाटील यांचे, वैभव पाटील सध्या कुठले मुद्दे घेऊन निवडणुकीमध्ये उतरले? विकास कामाचे मुद्दे, विकास कामाचे तरुणांना रोजगार हेच मुद्दे, शेतकऱ्यांना हमी भाव, शेतमालाला हमी भाव हे मुद्दे. वैभव पाटलांचं पारडं जड आहे? जड आहे. किती मतांची लीडची शक्यता वाटते? वैभव पाटील तालुक्यातून कमीत कमी 15,000 मतांनी लीड झाला. 15,000 मत? 15,000 आटपाडीमध्ये? आटपाडी तालुक्यातून.
किती मतांचं लीड वाटतं तुम्हाला सुहासला? आमचे मित्र काय बोलले की विकास कामाच्या मुद्द्यावर मला लीड लीड फक्त सांगा सुहास भैया. सुहास भैयांचं आठपाडीतून नाही म्हणलं तर 17,000 प्लस लीड असतो. 17,000 तुम्ही म्हणताय, 15,000 वय वाटेल. राजेंद्रांना कितीचे लीड असेल? राजेंद्रांना 59, आमच्या मतदारसंघामध्ये 59 गाव आहेत. 59 गावापैकी आम्ही 51 गावामध्ये 12,000 लीड असेल. आमचं 12,000 लीड आठपाडी तालुक्यात 12,000 आमचं लीड असेल. बनपुरीमध्ये काय? बनपुरीमध्ये राजेंद्र देशमुख यांचं मूळच गाव आहे, त्यामुळे हे तर काय जर केलं तर राजेंद्रांना लीड बरोबर राहणार. अशी एक चर्चा आहे मतदारसंघामध्ये की राजेंद्रांना अपक्ष आहेत आणि ते दोघांपैकी कुणाची तरी एकाची मतं खाणार. नाही, दोन्ही पार्टी खाणार, दोन्ही पार्टीची मतं खाणार असं काय नाही. दोन्ही पार्टीची मतं खाणार राजेंद्रांना. अण्णांनी अनिल भाऊला पाठिंबा दिलाच, ते आमदार झाले, त्यावेळेला अण्णाची मतं त्यांना मिळाली. आणि सदाभाऊला ज्यावेळेला पाठिंबा दिला त्यावेळेला अण्णाची मतं सदाभाऊला गेली. दोन्ही पार्टीची मतं ती खाणार आहे असं काय नाही एका पार्टीची, असं कुणी समजू नये की एका पार्टी. दोन्ही पार्टीची मतदान आम्हाला होऊन आम्ही विद्यमान यावेळेला आम्ही आमदार जे आहे एक ठाम भूमिका मी बोलतो, ठाम भूमिका. तुम्हाला काय वाटतं राजेंद्रांना आमदार? आता जे ते म्हणतो आमदार आणलं पाणी आणलं नागनाथ अण्णांना पाणी आणलंय खरं, म्हणजे पाणी अनिल बाबरांनी आणलं. कोणीच पाणी नाही ह्या आमदारनं, कोणीच पाणी आणलं नागनाथ अण्णांना पाणी आणलंय. आम्ही त्यांच्यासाठी जातलेलं आहे, गाडीत कोण बसाय तयार नव्हतं. आम्ही 400 गाडी. तुम्ही खरं तर गंभीर मुद्दा मांडला. आता कुठे म्हणताय नाही आमदार या पाणी आणलं, पाणी आणणारा तीन याचा गेला नागनाथांना एक नंबर, त्याच नाव आहे आमचं. मान्य आहे तुम्हाला नागनाथ अण्णांचं योगदान आहे पाणी योजनेला? नागनाथ अण्णांचं योगदान आहे हे मान्य आहे, पण त्याच्यासाठी जे लागणारा खटाटोप आहे सुरुवात झाली कुठून आणि आता गावात जवळजवळ तालुक्यातील 53 गावांमध्ये प्रत्येक गावात हे काही नुसतं योगदान झालं त्यांचं योगदान आहे त्यामध्ये दुमत नाही, पण जे पूर्ण करण्यासाठी योजना संपूर्णपणे पूर्ण करण्याचं श्रेय आहे ते स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आणि त्यांचे योजना पूर्णत्वास नेली. पूर्णत्वास नेले मान्य आहे. अनिल बाबर आणलं राजा सदा नागनाथ ही योजना पूर्णत्वास यांचं काय वाता नाटक जावते आता आमदार काही केले काही केलं नाही. वैभव पाटील गटाचे समर्थक या ठिकाणी तुम्हाला काय म्हणायचं टेंबू योजनेबद्दल? टेंबू योजना नागनाथ अण्णांनी पाठपुरावा केला किंवा श्रेय त्यांचं आहे, पण त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यांनी निधी दिला म्हणून हे शक्य झाले. ठीक आहे, मान्य आहे पाणीदार आमदार दमदार आमदार, पण वास्तव असं आहे की वैभव पाटलांचं योगदान आहे. हा वैभव पाटलांचं आहे, सदाभाऊ पाटलांचं आहे योगदान, सगळ्यांचं आहे, महाविक आघाडीचं आहे, शरद पवार साहेबांचं आहे, उद्धव साहेबांचं आहे. त्यावेळेस म्हणजे आता महाविकास आघाडी म्हणायला गेलं तर सगळ्यांचं योगदान होतं पाण्यासाठी. नागनाथ अण्णांनी त्या योजनेची पायाभरणी केली आणि तिथून पुढे ते म्हणतात की सुहास बाबरांचं ती योजना म्हणजे त्यांनी पूर्णत्वास नेली वैभव पाटलांनी नेले, नेमकं काय? 93 साली ज्यावेळेला खरं येतं पाणी, आम्ही भीमा खोऱ्यात का कृष्णा खोऱ्यात हीच आमच्या तालुक्यातल्या पुढाऱ्याने जो ज्यावेळेला प्रतिनिधित्व करत होते, आम्ही भीमा खोऱ्यात का कृष्णा खोऱ्यात हेच आम्हाला माहित नव्हतं. पण ज्यावेळेला खऱ्या अर्थानं नागनाथांना आले आणि नागनाथांना सांगितलं की तुम्ही भीमा खोऱ्यात आहे, तुम्हाला इथं पाणी येऊ शकतं, पाणी येऊ शकतं. अण्णांनी त्यावेळेला 22 वर्ष आम्ही त्या ह्याच्यात आंदोलनामध्ये सहकार्य, एक वेळ तर अनिल भाऊ बाबर हे त्या स्टेजवर आलेले त्यांच्या कार्यकर्त्याने मला एक फोटो दाखवा, बाबा हे आमचा टेम्पोसाठी आमचा पाठिंबा आमदार म्हणून. स्वर्गीय आराबा हे एक वेळ मुंबईला आमच्या आंदोलनाच्या स्टेजवर आले होते, पण अनिल भाऊ कधीही टेम्पू योजनेवर आमच्या आंदोलनात कधी ते सहकार्य झालेले नाही. तो टेम्पूसाठी त्यांनी योगदान म्हणून टेम्पूचं खरं योगदान असेल तर नागनाथांना आणि इथल्या लोकांचं आहे. सर्वसामान्य माणसं ज्या वेळेला आंदोलन धोनात बसली ते पाणी त्यांच्यामुळे आलंय. भाऊ कधी स्टेजवर आले नाही बोललेलं काय, ह्या वाक्यावर काय बोलू शकत नाही कारण सगळ्या तालुक्याला माहित आहे कुणी आणले पाणी, कुणी योगदान दिले. भाऊना अख्खं आयुष्य टेम्पूसाठी खर्च पाडले आणि भाऊनी तेवढं काम जर केलं नसतं, एखादं इंजिन कसं असते जास्त वर्क केल्यानंतर त्याची आयुष्य मर्यादा कमी येते, त्या पद्धतीनं भाऊनी सातत्यानं टेम्पूचं काम केले आणि निवड टेम्पूसाठी भाऊनी त्यांचं आयुष्य खर्च पाडले. जर आता जे म्हणतायत ना अमक्यानं काम केलं तमक्यानं, ही जी लोक इथं दिसली नसती आज जर टेम्पूचं काम पूर्ण झालं नसतं, ही लोक ऊस तोडीसाठी पर गावाच्या गाव वसाड पडत होती. या लोकांना ह्या गोष्टीचा विसर पडलाय. आता भाऊंनी काम केल्यामुळं हे आरोप प्रत्यारोप होतच राहणार आहेत. अगदी 4 दिवसांवर इलेक्शन आहे, काही तटस्थ प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न करतोय. मामा नमस्कार.
बोला बोला अगदी अगदी साधी चर्चा करायला सांगा तुम्ही आता पुस्तक वाचलीत का नाही मला माहित नाही. मी संदर्भ देतो व्यंकटेश माडगुळकर या भागातले त्यांची एक बनगरवाडी नावाची कादंबरी आहे. ती कादंबरी मी स्वतः वाचली. त्यांचं म्हणणं होतं की बाबा या भागामध्ये आटपाडे तालुक्यात वनवास आहे. वनवास संपलाय का? नाही संपला. लोक अजून मेंढराच्या पाट्यावर पाणी मिळाले. ऊस तोडलेला आहे ते काय शेतमजूर आहे ते आहेत. शेतमजूर आहे. होय आहे. शेतीला पाणी आलं. पाणी आले आता सर. पाणी आहे. पाणी काय शेतकरी समाधान आहे. समाधान. अजून काही युवक आहेत. युवक युवक इथला समाधान आहे का? आपण आपण व्यक्त झालं पाहिजे सगळ्यांनी. इलेक्शन तोंडावर आहे. हा मी तुमच्याकडे परत येतो सगळ्यांकडे. हा युवक म्हणून तुम्ही समाधानी आहे का? युवकांच्या हाताला रोजगार मिळाला. समाधान. समाधान आहे. तुम्ही समाधान. या ठिकाणी एक प्रतिक्रिया शेतकऱ्यांची अशी आहे म्हणजे अजूनही मी या गावामध्ये खरं तर येताना बघितलं की बनगरवाडीतला संदर्भन संदर्भ खरं तर मला आठवत राहिला. वळणवळ आठवत राहिली. अजूनही या भागामध्ये येताना त्या बनगरवाडीतलं चित्रण खरं तर आपणाला बघायला मिळत. बनगरवाडी एक कादंबरी आहे. या भागाच्या संपूर्ण ह्याच्यावरतीच ती लिहिलेली आहे. खरंच वनवास संपलाय का इथला? नाही संपला. आपल्या बनपुरी गावातून अजूनही ऊस तोडीला तरुण जात. ऊस तोडीला जाणारे आहे. जास्त आहे. आजही ऊस तोडीला जाणार आहेत. इथून मुळात तरुणांना रोजगार पाहिजे. रोजगार महत्वाचा. विकास कंपनी झाली पाहिजे. रोजगार समजा फॅक्टऱ्या वगैरे झाल्या पाहिजे. त्याच्यासाठी महाविकास आघाडी ना की युती सरकार जे महाराष्ट्र जो उद्योग इथून अजूनही काही तरुण तुम्ही म्हणताय की ऊस तोडीला जातात. सदाभाऊ देखील या ठिकाणी आमदार होते. हा वैभव पाटलांच्याकडे तिथून पुढे आता ते वारसा चालवत आहेत. सदाभाऊंच्या काळामध्ये ते हटवणे शक्य होते. होत पण तांत्रिक अडचणी असतात. वरतून निधीला वगैरे प्रॉब्लेम ह्या गोष्टीमुळे ते शक्य नाही. आणि सजसजी विरोध हा तालुक्यातल्या नेत्यांचा त्यावेळेस बऱ्यापैकी झाला म्हणून ते शक्य झालं नाही. आणि त्यामुळे आता वनवास संपला या भागाचा. बऱ्यापैकी संपला. हॅलो. बऱ्यापैकी संपला. हॅलो. काय वाटत चालू आहे? संपलाय सगळे. वनवास संपला. आमचं पाका वाटोळ केलं राजेंद्रांना. राजेंद्रांनी वाटोळी केली. हा सातवीला असताना रातच्या 1:30 वाजता वडिलाला घातलं गाडीत. त्याच्या टोळीचं भावाच्या जमिनी घेतल्या लिहून कामाला लावतो हे म्हणून काय केलेलं नाही. आतापर्यंत मला 87 ला सातवीला होतो. आता मला 49 वर्ष झालं. आम्ही ऊस तोडी करतोय. मजुरी करतोय. खाते. आणि अनिल बाबरला आमचं योगदान आहे. अनिल बाबर ऊस तोडी चालू आहे. तुम्ही समाधान आहे का? समाधानी म्हणाला. किमान आपली ऊस तोड बंद झाली पाहिजे. आपल्या पुढच्या पिढ्या या क्षेत्रात आल्या नाही पाहिजे असं वाटतंय का? ऊस तोड बंद झाली पाहिजे. किमान आपली मुलं तरी याच्यामध्ये आली नाही पाहिजे. रोजगार मिळाला पाहिजे. पर्यंत प्रतिक्रिया पोचली पाहिजे माझी. बाबर पर्यंत एवढं चालवायचं. गावचा विकास झाला पाहिजे. ऑल देश महाराष्ट्र विकास झाला पाहिजे. रस्त टकाटक पाणी सुविधा लाईट सगळं जमलं पाहिजे. आणि बरं थांबलं. राजेंद्र अण्णांचे आणखी एक युवा समर्थक या ठिकाणी आहेत. आपलं काय म्हणणं? तसं खरं बघायला गेलं तर टेम्पोचं योगदान हे अण्णाच आहे. अण्णांनी मंजूर केल्यामुळे हे चालू झालं ना. नाही अगोदर कुठे होते? नाही अगोदर बी आमदार 90 ला अण्णा अनिल भाऊ होतच ना. 95 लाच का मंजूर झाली योजना ही? हा राजेंद्र अण्णांचं त्याच्यामध्ये योगदान. फार मोठं योगदान. आणि टेम्पो आलो हे आता मिरवा लागले. टेम्पो आलं मग काय आंघोळी करत बसायचं का? बाकीचं उद्योगधंद कुठं आहे? MIDC नाही. टेम्पो हा काय? टेम्पो म्हणजे प्रश्न सुटला असा विषय नाही. टेम्पो टेम्पो काय? युवा पोरांनी काय कामाला लागलं पाहिजे नाही? हा युवा पोरांनी काय? आता एक नाही रा 2019 इलेक्शन झालं. ह्याच इलेक्शनच्या प्रचार दरम्यान हेच राजेंद्रनाथ देशमुख टेंबूचं श्रेय अनिल भाऊसाहेब म्हणायचे. त्यांचे आता कसं हा इलेक्शनचा राजकारणाचा भूमिका बदलली. भूमिका बदल. इलेक्शन बदललं तर भूमिका बदलते.
भूमिका सोडा यांची पार्टी पण बदलते. इलेक्शन बदलेल तसं अण्णांची भूमिका बदलते. 90 साली अनिल भाऊ आमदार होते त्यावेळेस ते महाविकास आघाडी जी होती काँग्रेसची राष्ट्रवादी जी होती. विकास झाला विकास झाला मेन आटपाडी पॉलिटिशियन ते स्टँड रस्ता झालाय बघा एवढा मोठा वर्दळीचा रहदारीचा रस्ता आहे अजिबात रस्ता झाला नाही 10 वर्ष झाली त्याच्यावर खडी सुद्धा टाकली नाही. आता तुम्ही वर्क ऑर्डर काढली इलेक्शन बदलेल तसं इलेक्शन बदलेल तसं अण्णांची भूमिका बदलते खरं का अजिबात नाही. कारण अण्णांचं फक्त पाठिंबा म्हणलं की अण्णा फार अण्णा मोठे अण्णा सारखा माणूस नाही आणि अण्णा ज्यावेळेला उभा राहील त्यावेळेला त्यांना पाठिंबा देता येत नाही. ठीक आहे एकंदरीत एक काय म्हणतोय आता काल उदय सामंत आले खानापूरला त्यांनी सांगितलं आता MIDC देतो. अरे तुम्ही 10 वर्ष तुम्ही सत्तेत होता तवा कुठं गेली MIDC 10 वर्ष सत्तेत आलं नाही आता निवडणुकीला आम्ही यांचेच राजीनामा 2014 साली भाजपमध्ये होते जेव्हा 2014 अगोदर ते राष्ट्रवादीत होते त्या राष्ट्रवादीमधून पण आशिष रात्री जे भाजपमध्ये गेले आणि त्याच पद्धतीने ते भाजपमधून राष्ट्रवादीत आले. मला सांगा एखादा नेता सातत्यानं एखादा विकास कामाबद्दल पाठपुराव करत असेल त्याच्या मागे जनता उभा राहणार. ठीक आहे भरपूर वेळ झालेला आहे शेवटी एक प्रश्न आपण सगळ्यांना या ठिकाणी करतोय कारण आपण सध्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये गोपीचंद पडळकर देखील याच भागातून येतात हा फॅक्टर या ठिकाणी किती काम करतोय काय वाटतं गोपीचंद येतो मी तुमच्याकडे गोपीचंद पडळकर यांचा काही प्रभाव पडेल का इलेक्शनवर. गोपीचंद पडळकर साहेबांचा प्रभाव पडेल पण ते सर्व लोकांची आशा आहे की ते महायुतीचं काम प्रामाणिकपणे करतील आणि सरकारला ते मदत करतील. अजून त्यांनी काय डिक्लेअर केलेलं नाही त्यामुळं कुणी त्यांची काही अपेक्षा बाळगू नये. पडळकरांचा फॅक्टरी इथे काम करेल साहेबांचा गट आहे ना पडतो कुणाला फायदा होईल पडळकरांची तर उमेदवारी नाही तसं काय सांगू शकत नाही कोणाला फायदा होईल. आता काय झाले इथं युतीचा उमेदवार आहे भाजप शिवसेनेचा तर शिवसेनेच्या नेत्याला पडळकर साहेबाचा एवढा विसर पडला की साधा त्यांच्या पोस्टरवर साहेबाचा फोटो नाही फोटो नाही. मग काल अमोल बाबरांचं असं वक्तव्य आलं की पडळकरांनी त्यांच्या त्यांनी मनान काम करावं त्यासनी वाटलं तर करावं म्हणजे स्थानिकच्या युतीच्या उमेदवाराला पडळकर साहेबांच्या मताची गरज अर्थात पडळकर फॅक्टर हा वैभव पाटलांसाठी फायद्याचा ठरेल. नाही नाही तो तसा विषय नाही वैभव पाटील नाही फक्त आमचं काय चाललंय युतीचा उमेदवार आहे आटपाडी खानापूर विसापूर मतदारसंघात युतीच्या उमेदवाराला पडळकर साहेबाचा विसर पडलेला त्यांना पडळकरांची मताची गरज नाही त्यांचा विजय झालेला आहे असं त्यासने वाटतंय त्यामुळं पडळकर साहेब जे काही निर्णय देतील ते आम्ही त्यांच्या पद्धतीने काम करणार. निर्णय काय ठरेल खानापूर तालुका ठरेल आटपाडी ठरेल का विसापूर सर्कल निर्णय काय ठरेल विसापूर सर्कल निर्णय विसापूर सर्कल ज्याला लीड देईल तोच आमदार होणार आटपाडी तालुक्यात पडळकर साहेब जो निर्णय घेईल तोच आमदार आटपाडी विसापूर सर्कल 45,000 मताची बत्ती तिथं फक्त आपलं नाही तीन नाही हीच आपलं कोण RR पाटील आणि संजय काका त्यांच्या आता काम चालू जाईल फक्त आजच्या घडीला आटपाड तालुक्यात पडळकर साहेबाचा गट कोणाचं काम करत नाही जो साहेब सांगल त्याचा आमदार होणार. तेव्हा प्रेक्षक आपण बघू शकता अगदी बऱ्याच वेळापासून आपण या ठिकाणी चर्चा करतोय वैभव पाटील समर्थक सुहास बाबर समर्थक राजेंद्र अण्णांचे समर्थक शिवाय गोपीचंद पडळकर यांचे समर्थक या ठिकाणी आहेत. काहींचं म्हणणं नाही की या ठिकाणी आटपाडी तालुका हा निर्णय ठरेल काहींचं म्हणणं नाही की विसापूर सर्कल जो निर्णय घेईल तो निर्णय खरं तर या ठिकाणी महत्वपूर्ण ठरेल आणि त्याच उमेदवाराला या ठिकाणी लीड मिळू शकतं. सध्या आपल्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी वातावरण चुरशीचं आहे अटीतटीचं वातावरण आहे नेमका विजय कोणाचा होईल विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे ठामपणाने किमान आता तरी सांगता येत नाही. तेव्हा आपण पाहत राहा वज्रधारी न्यूज अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आणि गावागावातल्या सामान्य जनतेच्या त्या ठिकाणच्या गटातटाच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी वज्रधारी न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.